मित्रांनो राज्यातील विद्यापीठांनी त्यांच्या उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा या ऑफलाईन घेण्याचे जाहीर तर केलेली आहे मात्र या परीक्षा कधी होणार आणि या परीक्षांचे जे फॉर्म आहेत ते भरण्याला कधीपासून सुरुवात होणार या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी मित्र मला विचारत होते तर त्याच प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत सोबतच काल राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जे सांगितलं होतं की ऑनलाईन महाविद्यालय तर या संदर्भात सुद्धा अनेक विद्यार्थी कन्फ्युज आहे तर त्यांचं सुद्धा कन्फ्युजन आजच्या व्हिडिओमधून आपण दूर करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी, मी विवेक शब्दांकुरिया युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेट करता शब्दांकुरिया युट्यूब चॅनलसोबतच शब्दां या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका विविध विद्यापीठांचे जी आर आणि अत्यंत जी काही खात्रीशीर माहिती आहे ती सर्वात अगोदर मी टेलिग्रामवर अपलोड करत असतो त्यामुळे नक्कीच टेलिग्राम ही जॉईन करायला विसरू नका तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो पहिली ही गोष्ट लक्षात घ्या की काल उदय सामंत यांनी दुपारी जे स्टेटमेंट दिलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी कोविडचे दोन्ही डोस घेतलेले नाहीत त्यांना महाविद्यालयात ऑनलाईन उपस्थित राहता येणार आहे तर ते स्टेटमेंट काल सायंकाळीच त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि जरी कोविडचा डोस नसला घेतलेला तरी आता विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालयात जाऊ शकतील असं उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता तुम्ही कोविड डोस घ्या किंवा नाही तरी तुम्हाला कंपल्सरी महाविद्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने उपस्थित राहावंच लागणार आहे त्याचप्रकारे तुमच्या ज्या परीक्षा आहेत त्या कंपल्सरी ऑफलाईनच होणार आहेत असं उदय सामंत सर यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ज्या ऑफलाईन परीक्षा आहेत त्या जून किंवा जुलैमध्ये होऊ शकतात आणि विशेष महत्वाचं म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ज्या परीक्षा आहेत त्या इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या परीक्षा मेच्या शेवटी होणार आहेत आणि अवांतर जे काही इंजिनिअरिंग आणि फार्मसी सोडून सर्व अभ्यासक्रम येतात त्या सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा या जून मध्ये होणार आहेत असं विद्यापीठ प्रशासनाने अगोदरच सांगितलेलं आहे तर त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे जी एम पी एट परीक्षा आहेत ही सुद्धा जून मध्ये होणार आहे आणि त्यातील परिपत्रक सुद्धा विद्यापीठ प्रशासनाने काढलेलं आहे तर त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांना यम पेट या परीक्षेचे आवेदन पत्र भरायचे आहेत त्यांनी आता लवकरात लवकर भरून टाकायचे आहेत कारण दिनांक तीस मार्च दोन हजार पासून एम पेट या परीक्षेचे अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे तर हे अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी तुमची जी पदव्युत्तर परीक्षेची गुणपत्रिका आहे ती जोडायची आहे पदवी प्रमाणपत्र जोडायचे कास्ट सर्टिफिकेट जोडायचं कास्ट व्हॅलिडिटी जोडायची आहे आणि नॉन क्रिमिलियल सर्टिफिकेट जोडायचं आहे ही एम पी एट परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना पी एच डीची करायची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना द्यावायची असते त्यामुळे लवकरात लवकर एम पी एच परीक्षेचे फॉर्म तुम्ही भरून टाका हेच महत्वाचं मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं आणि त्याचप्रकारे हिवाळी उन्हाळी दोन हजार बावीस ज्या परीक्षा आहेत त्यांचे फॉर्म कधी सुरू होतील हा जो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर त्याचं उत्तर हेच आहे की एप्रिलच्या अखेरपर्यंत तुमचे फॉर्म लवकरात लवकर भरण्याला सुरुवात होईल कारण अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे निकाल लागायचे बाकी आहेत तर या विद्यार्थ्यांचे जेव्हा सर्व रिझल्ट डिक्लेअर होतील तेव्हाच तुमच्या जे पुढील परीक्षांचे फॉर्म आहेत ते भरण्याला सुरुवात होईल आणि महाविद्यालयामध्ये जाऊनच तुम्हाला हे फॉर्म भरावे लागणार आहेत यावेळी हॉल तिकीटसुद्धा तुम्हाला येतील आणि वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे तर अशा प्रकारे या महिन्यामध्येच कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नक्कीच फॉर्म भरावे लागतील हे महत्वाचं लक्षात घ्या कारण एमपेट सोबतच अवांतर परीक्षांबाबत सुद्धा मी स्वतः विद्यापीठामध्ये माहिती काढली तेव्हा त्यांनी सांगितलं की आता सर्वात अगोदर एमपीएड फॉर्म भरायचे आहेत आणि त्यानंतरच ज्या अवांतर उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा आहेत त्यांचे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि जे काही राहिलेले रिझल्ट आहेत ते येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये क्लिअर होतीलच कारण तुम्ही बघत असाल की मागील आठ दिवसात खूप वेगात आपल्या विद्यापीठाचे विविध रिझल्ट जाहीर होत आहेत रोज जे काही रिझल्ट जाहीर होतात ते सायंकाळी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो ते तुम्ही बघतच असाल त्यामुळे आता ज्यांचे रिझल्ट बाकी आहेत त्यांनी चिंता करू नका लवकरच तुमचे सुद्धा रिझल्ट जाहीर होतील हे लक्षात घ्या आणि ऑफलाईन परीक्षेच्या तयारी लागा आशा करतो नक्कीच ही माहिती तुम्हाला कळालेली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल मनपूर्वक धन्यवाद